मिरजेतील प्रभाग 20 येथील इंडियन फ्युम पाईपच्या शेजारी असणाऱ्या इनामदार वस्तीच्या ठिकाणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचे लोकार्पण नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. या वस्तीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून रस्ते, ड्रेनेज आणि पाण्याची सुविधा नव्हती. मात्र माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या ठिकाणी नागरिकांना सुविधा दिल्यामुळे नागरिकांनी माजी नगरसेवक थोरात यांचा सत्कार केला. माझं नाव शालन आवळे. मी तर आता 70 मी जन्मलो इथंच. खरं कोण काही केलं नव्हतं. गटार नव्हतं, नळ नव्हतं, रोड नव्हतं, काही नव्हतं. आता मी म्हातारी झालो. आज मग ते नशीब खुललं या गल्लीचं थोरात साहेबानं. आणि कोण नाही आम्हाला केलं. आम्ही त्यांच्या पाठीवर राहतो. त्यांनी आमचं काम करून बस सगळं गावाचं काम करून आम्ही त्यांच्या पाठीवर राहतो बस. आणि काय नाही आम्हाला हेच पाहिजे. आमचं एवढं काम करून सगळ्या गोष्टीचं आमचं काम केलं. आम्ही त्यांच्या पाठीवर राहतो. अस्सलाम वालेकुम. हेलो, मैं फरीदा रियाज मुल्लानी बात कर रही हूँ. रेलवे कोल्हापुर शहर इंडियन होम पाइप के वहाँ से हमारी एक मोहल्ला है. वहाँ पर आज तक कोई ने कुछ नहीं किया है. कुछ भी नहीं किया. यहाँ पानी बहता था, बारिश आई तो बच्चे लोग जा नहीं पाते थे और ड्रेनेज वगैरह तो नहीं. ये चेंबर भी नहीं था. आज कितने सालों बाद यहाँ पर चेंबर भी हो गया है, रास्ते हो गए. आज हमें इतनी खुशी है कि हम बयान नहीं कर सकते. सर के वास्ते हमें हमेशा साथ है, साथ रहेंगे और हमेशा रहेंगे. एनी टाइम वो कभी भी हम सब लोग गली के वास्ते आवाज़ एक बार दे तो हम सब हाजिर रह जाएंगे. और इसके बाद ना तो कोई नगर सेवक आएगा ना हम आने देंगे. आएंगे तो बस सर, सर बस इतना बोल के मैं. प्रभाग 20 मधील खतीब हॉल, रोजरी स्कूल, कोल्हापूर चाळ, निलजी बामनील जाणारा रस्ता, सावित्रीबाई फुले वसाहत, हे सगळेच रोड माझ्या माध्यमातून पाठपुराव्यातून झालेले आहेत. शेवटचा एक रोड राहिला होता, कुणाच्या लक्षात पण नव्हतं की खतीब हॉलच्या समोर इनामदार बैठ्याघरांची एक वस्ती आहे. मी झोपडपट्टी म्हणणार नाही, कारण आता झोपडपट्टीसारखं इथं काहीच राहिलेलं नाही आहे. इथं पाणी नव्हतं, पाण्याची व्यवस्था झाली. 2017 जेव्हा मी नगरसेवक नव्हतो तेव्हा प्रमुख लाईन टाकली होती आणि आत्ता पाण्याची व्यवस्था पण झाली. ड्रेन सिस्टीमची व्यवस्था नव्हती, लोकांच्या घरात ड्रेनेज उलटं जात होतं, त्याची व्यवस्था झाली. आणि आता शेवटचं काम म्हणजे ट्रिमिक्स काँक्रिटीकरण हे पण आत्ता पूर्ण झालेलं आहे. त्यामुळं माझ्या प्रत्येक भागातच पाण्याची व्यवस्था असेल, ड्रेनेजची व्यवस्था असेल आणि त्यानंतर उत्तम प्रकारचे रस्ते हे रहिवाशी एरियात पण झालेले आहेत, शेताकडे जायच्या रोडला झालेले आहेत आणि सगळ्याच भागात झालेले आहेत. त्यामुळं परिपूर्ण असा एक आमचा मागणी शून्य वार्ड म्हणायला हरकत नाही की आता वरून निधी जरी आला तरी तो कोणते रोड करायचं या 25 किलोमीटरच्या भागात, हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. या भागातील लोकांनी माझी 2013 साथ दिली होती, 2018 साथ दिली आणि भविष्यात जेव्हा 25-26 जेव्हा इलेक्शन लागेल मी उभारलो तर मला नक्की साथ देतील याची मला खात्री आहे.